आजचा विषय ह ब प इंदुरीकर महाराजांना अटक झाली तर मनसे रस्त्यावर उतरणार। जर तुम्हाला आठवत असेल की कोरोनाच्या म्हणजे सुरुवात मार्चमध्ये जेव्हा आपल्या महाराष्ट्रात सुरू झाली त्याच्या आधी हा विषय खूप मोठ्या प्रमाणात चर्चेवर होता। इंदुरीकर महाराज यांनी सम दिवस किंवा विषम दिवस याच्यावर संबंध ठेवले तर काय होतं याच्यावरनं मोठं वादन उठलं गेलं होतं। त्याच्यावर अनेक चर्चा झालेल्या आहेत, त्याच्यावर अनेक डिबेट झालेला आहे, परंतु एवढं होऊन सुद्धा तिथे एक्सप्लेनेशन दिल्यानंतर अनेकांच्या चर्चा झाल्या। नक्कीच प्रत्येकाचं मत असतं, प्रत्येक काय समजून घेतं काय नाही समजून घेत त्याच्यावर त्याच्या त्या विचारधारणा असतात, आणि हे सोशल माध्यम आपलं माध्यमच याच्यासाठी आहे की याच्यावर आपण वैचारिक मांडणी आपली करू शकतो पण ती लादू शकत नाही। सगळ्यात महत्त्वाचं हे आपल्या आपल्याला एक वा कीर्तनकारांचा एक वा आपल्याला आपण वारस मिळालेला आहे। आपल्याला आता अनेक कीर्तनकार आहेत, त्याच्यात महिला आहेत, कुंवाऱ्या मुली आहेत, ज्येष्ठ म्हणजे अनेक प्रकारचे कीर्तनकार आहेत। कोणी शांत बोलतं, कोणी हसण्याच्या स्वरूपात बोलतं, किंवा कोणी रिअलिटीवर बोलतं। प्रत्येक कीर्तनकाराची भाषाशैली ही त्याच्या त्यांनी जगाला दाखवण्यासाठी किंवा लोकांना आवडते त्यानुसार ती निवडलेली आहे। मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंदुरीकर महाराजांची समर्थक म्हणून नाही, परंतु कुठल्या गोष्टीला आपण किती त्या गोष्टीवरनं ताणायचं आहे किंवा त्या गोष्टीला किती आपण विनाकारण त्या गोष्टीचा आपण भाऊ करणार आहोत, किंवा त्याच्यावरनं जर महिलांची आपण असं म्हणणार असू की बाबा नाही महिलांना मान सन्मान नाही, तर ते अत्यंत चुकीचं आहे। हे मला तुम्हाला आजच्या आवाज महाराष्ट्रामधनं सांगायचं आहे, कारण ज्यावेळी ही सुरुवात झाली त्यावेळी सुद्धा मी सांगितलं होतं की जर तुम्ही इंदुरीकर महाराजांची अनेक भाषणं बघितली, तर मी अनेक भाषणं मी स्वतः बघितलेली आहेत, गाडीत जाताना ऐकते, ते ठराविक कुठल्याही समूहाला बोलत नाही, त्याच्यामध्ये संपूर्ण समूह असतात, त्याच्यामध्ये त्यांचं एक भाषण असंही होतं, सॉरी कीर्तनाच्या माध्यमातून भाषण असंही होतं की कुठल्या राजकारणाची मुलं फौजीमध्ये आहे, कुठल्या आमदाराचा पोरगा खासदाराचा पोरगा फौजीमध्ये आहे, कुठल्या कीर्तनकाराचा मुलगा फौजीमध्ये आहे, म्हणजे त्यांनी स्वतःपासून इतरांपर्यंत ज्यांच्यावर यांच्यावर कीर्तनातनं टीकेची झोड उडवली ती स्वतःवर सुद्धा उडवलेली आहे। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण असं त्यांनी अपमानित केलं वगैरे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे। आता त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा जो विषय होता की समदिवशी संबंध ठेवले तर हे होतं आणि विषम दिवशी ठेवलं तर ते होतं असं त्यांचं ते म्हणणं होतं, पण त्याच्यामध्ये मी त्यावेळी सुद्धा सांगितलं की हे डिस्क्रिप्शन्स हे वर्णन हे जे आयुर्वेदिक अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये मध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे। त्याच्यामुळे त्या अभ्यासक्रमातला जर तो जो काही चॅप्टर असेल किंवा त्याच्या काही चार पाच सहा ओळी आहे त्या त्यांनी त्या कीर्तनातनं सांगितलं तर त्याच्यामध्ये कुठंही गैर नाही। त्यानंतर खरं वास्तविक पता इतक्या चर्चा इतक्या काही गोष्टी झाल्या, अनेकांनी काही जणांनी इंदुरीकर महाराजांना धमक्या दिल्या आम्ही हे करू आम्ही ते करू, त्यावेळी आम्ही सांगितलं की इंदुरीकर महाराजांच्या केसाला धक्का लावताल तर मनसे तुम्हाला आहे तर तुमच्या भाषेमध्ये उत्तर देण्यास समर्थ आहे। आत्ता या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये कोणीतरी कोर्टामध्ये दावा टाकला आणि 156(3) प्रायव्हेट कंप्लेंट त्याला म्हणतात ती दाखल करून त्यांना नोटिसा काढल्या। एक लक्षात घ्या, ज्यावेळी हे काही अशी एखादी कुठलीही कंप्लेंट होती, कारण काही लोकशाही आहे आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले जे कायदे आहेत संविधान आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला अधिकार आहे की त्यांनी काय मूव करावी कोर्टातनं कसा न्याय मागावा काय करावं, म्हणून त्यांनी ती प्रायव्हेट कंप्लेंट ज्यांनी कोणी दाखल केली त्यांनी ती केली त्याच्यानुसार नोटिसा निघाल्या। याचा अर्थ की इंदुरीकर महाराज हे गुन्हेगार आहेत असं समजू नये, असे अनेक गुन्हे अनेक लोकांवर आहेत, जेव्हा त्याला शिक्षा होईल त्यावेळीच तो गुन्हेगार म्हणून गुन्हेगार आपण त्याला म्हणू शकतो, परंतु इथं कोणताही तसा विषय आपल्याला दिसत नाही। आता काहींना जर गुन्हा दाखलच करायचा असेल तर त्यांनी तो अर्ज करून गुन्हा दाखल केला आपण असं समजू, तर त्याच्यामध्ये ती कायदेशीर लढाई स्वतः इंदुरकर महाराज पण लढतील,
ते काय त्या गोष्टीला माघार घेणार नाहीत, त्यांना अशा अनेक, मला वाटतं माझ्या माध्यमातनं की अनेक अशा कायदेशीर नोटिसा पण गेलेल्या होत्या, त्यांनी त्याचं उत्तर लेखी उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर जे जिथे त्यांनी आहे असं वक्तव्य झालेलं आहे तिथे गर्भनिदान विभागाकडे तक्रार देण्यात आली, त्यांनीही असमर्थता दाखवली की आम्ही याच्यावर काय तक्रार करू शकत देऊ शकत नाही, म्हणून मग कोणीतरी प्रायव्हेट कंप्लेंट जी दाखल केली त्याच्यावर जी काही कायदेशीर कारवाई होईची आहे ती नक्कीच होईल. परंतु ज्याचा हा विनाकारण जेवढा आपण भाऊ, आम्ही याला भाऊच म्हणेल कारण का मराठी भाषा ही सगळ्यांना चांगल्या पद्धतीने समजते की ज्या गोष्टीने आपण त्या गोष्टीचा आपण भाऊ करतोय तर तो होता कामा नये, याची जबाबदारी खरं ही प्रत्येकाची आहे. पण काही लोकांना नाही की बाबा त्यातनं तो महिलाचा अपमान झाला, महिलांचं खच्चीकरण झालं, तर असं काहीही महिलांचा अपमान आणि खच्चीकरणाचा विषय होत नाही. एकीकडं आपण जेव्हा बलात्कार मुलींवर होतात त्यावेळी आपण की बाबा मुलांना मुलींना सेक्स लैंगिक शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना ती जाण झाली पाहिजे, हे एकीकडं आपण बोलतो. आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की इंदुरीकर महाराज यांनी मुलीला जन्म द्या का मुलाला जन्म द्या हे कुठेही स्पेसिफिक सांगितलेलं नाही. त्यांनी जो आयुर्वेदिक अभ्यासक्रमात दाखला आहे, जो गुरुचरित्रामध्ये लिहिलेलं आहे, ते जसंच्या तसं वाचून दाखवलेलं आहे. त्यामुळे त्यांना आता फाशीची शिक्षा द्या, हां त्यांची जी भाषाशैली आहे ही जरा असे थोडंसं समोरच्याला रुचून टोचून बोलणाऱ्यातली मी म्हणू शकते, ती कुणाला आवडते नाही आवडतं तर प्रत्येक व्यक्ती ही तशी जशी मनावर घेईल त्या पद्धतीने ते त्या पद्धतीचा ते विचार करत असतात. परंतु इथे कुठेही आता इंदुरीकर महाराज स्वतः कीर्तनकार आहेत, शेतकरी आहेत, अशा अनेक कीर्तनकार आहेत की जे कीर्तन करता करता बोलण्याच्या ओघात, आपण असं समजू बोलण्याच्या ओघात, पण त्या ओघातही त्यांनी असं सांगितलं नाही की नाही तुम्ही भक्तांना आता तुम्ही मुलींनाच जन्म द्या, तुम्ही या या दिवशीच संभोग करा आणि तुम्हाला मुलींनाच जन्माला घातलं पाहिजे किंवा मुलांनाच जन्माला घातलं पाहिजे असं कोणतंही वक्तव्य त्यांनी केलेलं नाही. तरी सुद्धा आपल्यातली काही जी लोक आहेत ते विनाकारण त्याचा एवढा म्हणजे आता कीस आलाय, म्हणजे दुसरे विषयच नाहीत का आपल्याकडं. आज आपण जागतिक महामारी कोरोनाला फेस करता करता नाकात दम आलेला आहे, आपल्याला परत लॉकडाऊनचा जवळजवळ 4 फेज झाल्यानंतर परत एकदा लॉकडाऊन करावं लागतंय. आपल्याला लॉकडाऊनमध्ये लोक जगवण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात, सरकारशी भांडावं लागतंय, बेड घ्यावे लागतात, हे अनेक विषय आपल्याकडे पेंडिंग असताना सुद्धा आम्ही मात्र काय तर हे जे एक वाक्य बोललं गेलेलं आहे त्याच्यावर आम्ही त्यांना सोडणार नाही, त्यांना फाशीची शिक्षा देणार. पण त्यांना मला सांगायचंय आपल्यावरही अनेक असे नाहक खोटे नाटे गुन्हे दाखल होत असतात तेव्हा आपण किती निर्दोष आहोत हे आपण प्रत्येकाला सांगत असतो. त्याच्यामुळे तोच प्रकार इंदुरीकर महाराजांना फक्त तो फेस करावा लागणार आहे आणि त्यांनी तो सक्षमपणे फेस करावा कारण का आमच्यासारखी लोक त्यांच्या सोबत आहे. मधल्या काळामध्ये आमचे चित्रपट सेनेचे अभिजित भाऊ पानसे असतील, अविनाश जाधव असतील, हे सुद्धा त्यांना भेटले. म्हणजे कसं असतं एखाद्याला तुम्हाला जर त्रासच द्यायचा आहे म्हणजे कुठल्या ना कुठल्या दराने मग कशी ना कशी ती केस. आता कोर्टात कसं असतं की एखादा दावा दाखल केल्यानंतर तो दावा पुढे जेव्हा चालतो तेव्हा तो लक्षात येतो की त्याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही, आणि ही कोर्टाच्या प्रक्रियेमध्ये दावा दाखल करून घेणंच घेणं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या विषयावर जर तुम्ही नीट गांभीर्याने बघितलं तर मला असं सांगायचं आहे की इंदुरीकर महाराज हे का महिलांचा अपमान करतील, उलट आपली मुलगी शिकली पाहिजे, आपली पोरगी शिकली पाहिजे, तिला जो काही तुम्ही नवरा बघताल तेव्हा स्वतःला तिला पायावर उभी करा अशीही त्यांची कीर्तनं आहेत. मग जो माणूस एकीकडं महिलांना सक्षम पायावर उभं राहण्यासाठी किंवा मुलींना सांगतो की बाबा तुम्ही आधी आई वडिलांचा विचार करा, तुम्ही लव्ह मॅरेज करत असताना जे आई वडिलांना त्रास होता त्याचा विचार करा, पाऊल टाकताना विचारपूर्वक टाकवा, अशा अनेक कीर्तन आहेत त्यांची की त्यांनी त्या सांगितलेल्या आहेत. मी स्वतः ते कीर्तन वाचले ऐकलेलं आहे आणि ही कीर्तन प्रवास करायचे त्या प्रवासात मी ऐकायचे आणि मला का आवडायची कारण का रिएलिटी आपल्या घरामध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा आपल्या घरामध्ये अनेक फॅमिली मेंबर्स असतात तेव्हा एखादा कसा खवचड बोलत असतो, कसा टोमणे मारून बोलत असतो, ती रिएलिटी त्यांनी त्या व्यासपीठावर आणली, ती सगळ्या लोकांना भावली
आवडते आणि त्या गोष्टी सगळ्या लोकांनी मान्य केलेल्या आहेत. आता फेसबुकवर काय होतं, फेसबुकवर एखादा ट्रेंड काही लोकांनी सुरू केलेले की ट्रेंड चालू करायचा, कारण का त्यांना कुठेही प्रसिद्धी मिळत नसेल किंवा विचारत नसतील, तर एखादं ह्या फेसबुकवर टाकल्यानंतर जी सुरुवात होते, तर माझी मी या आधीही सांगितले फेसबुकच्या मित्रमैत्रिणींना बंधुभावांना की कुठलीही गोष्ट तुम्ही बोलताना करताना त्याचा पूर्ण अभ्यास करत जा, त्याच्याशी निगडीत आपल्याला खरं माहिती आहे का बोलत जा. कारण का काही लोक काय करतात, राजकारण, आता राजकारणाचा विषय आलाय तर राजकारण की बाबा काही लोक जाणून बुजून असतो भाजपचा फोटो लावतो मनसेचा आणि ट्रोल करतो दुसऱ्या पक्षाला. ज्याला तुम्हाला ट्रोल करायचंय ते आमने सामने ट्रोल करा ना, ती त्या व्यक्ती आहात म्हणून ट्रोल करा ना, असे फेक अकाउंट करून किंवा ह्या गोष्टी करून करू नये असा माझा तरी मानस आहे. आणि फेसबुकवर महिलांवर असलेल कमेंट्स वगैरे करणं याही अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत, परंतु आता महिला म्हणून 50% आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे. आम्ही खांद्याला खांदा देऊन पुरुषांचं काम करतो, पुरुषांपेक्षा म्हणजे पुरुषांचं समजा विकृतीचं प्रमाण खूप आहे, पण नाही म्हणलं तरी महिलांमध्ये सुद्धा ते विकृतीचं प्रमाण बरंच 1-3% आलेलं आहे, आणि त्याच्यामुळे मग नाहक आम्हाला इतर गोष्टींमध्ये त्रास होतो. पण तरीही केस टू केस, म्हणजे जेव्हा कोणताही विषय येतो त्या विषयाची पार्श्वभूमी, त्याची घडलेली घटना, या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं असतं. इंदुरीकर महाराजांना आता फक्त मानसिक त्रासाला जाण्याचा विषय आहे, त्यांना लीगल नोटीस आल्या, त्यांच्याकडेही वकील आहेत, त्यांनीही नोटीसेचं उत्तर दिलं, पण फक्त त्यांची कीर्तनं होऊ नये किंवा त्यांना मिळालेला तो लोकांचा समूह, जनसमुदाय हा खूप मोठा आहे, त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग, त्यांना मानणारा वर्ग हा खूप मोठा आहे. जर त्यांनी चुकीचं काही असं आपल्या समाजात वास्तविक पाहता चुकीचं जर केलं ना, तर लोक स्वीकारत नाही. मग जर त्यांनी चुकीचं बोलले असते आणि म्हणले असते नाही तुम्हाला मुलीलाच जन्म द्यावा लागेल, नाही तुम्हाला मुलालाच जन्म द्यावा लागेल मी सांगतो म्हणून, तर लोकांनी त्यांना नाकारलं असतं, हे लक्षात घ्या. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, आपण लक्षात का घेत नाही? आणि आपण एक स्त्री आहोत, आपण समाजामध्ये काहीतरी एक चांगलं उदाहरण उभं करणं गरजेचं आहे. लोक आपल्याकडे अपेक्षेने बघत असतात, त्यांना आपल्याकडनं खूप मोठी अपेक्षा असते. आपण का तुम्ही कुठल्या ना कुठल्या माध्यमातनं क्षेत्रातनं आज इथपर्यंत आपण आलेलो असतो, परंतु एखाद्या महाराजांना एवढ्या पद्धतीने टार्गेट करायचं, मग गुन्हे दाखल करायचे आणि मग त्यांना फक्त हेलपाटे मारावा लावायचे, हा जो काही उद्देश आहे हा खूप भयानक आहे. त्याच्यामुळे हो, इथं आता म्हणतायत की विकृत महिला पण आहेत, केतकी चितळे बाकीच्या ज्या आहेत, मला मान्य आहे. कारण का मधल्या काळामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की आजचा विषय जरी इंदुरीकर महाराज असला, तर इंदुरीकर महाराजांच्या बाबतीत तुम्हाला सांगते पहिल्यांदा, त्यांना त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी आम्ही सांगितले जशास तसं उत्तर देऊ. पहिल्याच याच्यात आम्ही सांगितलं होतो, त्याच्यानंतर सुद्धा चालू झालं, आता कोर्टात केस चालू आहे, तर आम्ही कायदेशीर जी काही कायद्याने जी काय आम्हाला करावं लागेल त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू, पण कृपा करून त्याचं तुम्ही भांडवल करून ज्या पद्धतीने मांडतायत ते चुकीचं आहे. कारण का ती जर केस म्हणजे निकाल नंतर लागणार आहे, त्या निकालानंतर अनेक गोष्टी असतात, त्या जसं त्यांना फेस करायला तुम्ही लावत आहात तसं तुमच्यावरही अनेक केसेसच्या गोष्टी फेस कराव्या लागतात. त्यातनं म्हणजे मला म्हणायचं इथे सूडबुद्धी ठेवू नका, इथं तुमची विकृती ठेवू नका. इथं एक बघा की त्या माणसाने आज कीर्तनकारांच्या कीर्तन करून घराघरात माय लेकींच्या मनामध्ये घर केलेलं आहे. आज एखादा पुरुष असेल तर तो दारू पित असेल तर त्याची सुद्धा कान त्यांनी हे केलेली आहे. आणि तुम्हाला असं म्हणायचं आहे का की महिला चुकतच नाही आणि महिलांचं कुठल्याच गोष्टीला कुठलीच त्यांची गोष्ट चुकत नाही, तर हे अत्यंत चुकीचं आहे. महिला सुद्धा जर चुकत असतील तर त्यांनाही एक आपली मुलगी, आपली बहीण म्हणून त्यांचा बोलण्याचा अधिकारातनं, त्यांच्या ओघातनं ते बोललेले. मी परत तुम्हाला सांगते की त्यांनी कुठंही, इंदुरीकर महाराजांनी कुठेही सांगितलं नाही की तुम्ही मुलांनाच जन्म घाला, मुलींना जन्म घालू नका. मी सुद्धा एक स्त्री आहे, मला अभिमान आहे की मी स्त्री म्हणून जन्माला आले, पण म्हणून त्याचा मी गैरवापर करून एखाद्या पुरुषाला टार्गेट करायचं आणि संपवायचा हा माझा स्त्री म्हणून उपदेश हे हा माझा ध्येय नसलं पाहिजे. मी तेवढं क्रूरतेने नाही वागू शकत. हा खरंच एखाद्या विकृत माणसाने तशी काही
पोज केली असेल, तसं काही महिलांबद्दल बोललं असेल, तशी काही कृत्य केली असतील, तर आपण म्हणू शकतो की ह्या माणसाला तातडीने गुन्हा दाखल करा, फासावर चढवा, असे अनेक प्रकार आहेत. पण ज्या वेळेला आपण बोलतो तेव्हा हा विचार केला पाहिजे. मला माहिती आहे इंदुरीकर महाराज हे अनेक आत्ता त्यांच्यावर हा जो काय आघात आहे हा त्यांना त्यांना सहन करण्यासारखा नाही आहे, कारण का त्यांना ही सवय नाही आहे. ते आपले शेतकरी गरीब घराण्यातनं आलेले शेती मूळचे शेतकरी असल्यामुळे ते कीर्तनकारांकडे गेले, कीर्तन वळाले, कीर्तन करता करता आज त्यांच्याकडं जवळजवळ करोडोचा जनसमुदाय मिळाला. आणि अशा पद्धतीने जर कोणी त्यांच्यावर खोटे नाटे ब्लेम करत असतील, खोटे आरोप करत असतील, तर कुठलाही माणूस दुखवतो, आणि माणूस दुखवतो म्हणजे मनातनं संपतो, आणि त्याला त्याच्या त्या वेदना होतात. तशा त्या महाराजांना सुद्धा झाल्या असेल, पण महाराजांना आमची नम्र विनंती आहे, महाराज मनसे विनंती करतो, अजिबात घाबरू नका, ही दुनिया अशीच आहे महाराज. तुम्ही जेवढं कीर्तन करून लोकांचं सात्वन केलंय, जेवढं त्यांना धैर्य दिलंय हे दिले, ही लोक तुमच्या पाठीशी आहेत. 100 3 टाळकी 4 टाळकी अशी असतात की त्यांना मी म्हणते तेच खरं, आम्ही म्हणतो तेच खरं, मग त्याच्यानुसार त्यांनी जर त्या लोकशाहीचा किंवा त्याचा गैरवापर करत असतील तर तो थोड्या काळापुरती असतो, तो टिकत नाही, त्यांना नंतर त्यांची ती कायदेशीर अक्कल मिळून जाते. त्याच्यामुळे जेवढे कोणी लाईव्ह बघत असतील त्यांना जर काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारा, मी त्याच्यावर नक्कीच तुम्हाला उत्तर देईल. हबप इंदुरीकर यांचा वाढता प्रभाव काहींना खटकतो का, तर खटकतोच असंच म्हणावं लागेल, कारण का इंदुरीकर महाराजांचा जर फॅन फॉलोअर किंवा त्यांचे ते समर्थक बघितले तर करोडोच्या रेशोमध्ये ते आहेत. आणि मग त्यांच्याविषयी आपण काहीतरी एक वेडवाकडं बोललो तर मग कुठेतरी नाव होईल, कारण का सोशल माध्यम जेवढं चांगलं तेवढं वाईट. मी स्वतः रुपाली पाटील हे माध्यम वापरताना जेवढंच तेवढंच वापरते, कारण का याच्यावर जी काही वेडी 2-4 टाळकी भेटतात ना ते डोकं हलवतात, मग डोकं हललं की तार हलते, तार हललं की मग त्या बोलण्यात ना आपण एखादा गोष्ट चुकीचं बोलू, मग त्यांना त्याचा फायदा उठवायचा असतो. हे असं प्री प्लॅन त्यांनी केलेलं असतं. त्याच्यामध्ये समजा मला समजतंय की हे चुकीचं आहे, आपण बोललं नाही पाहिजे, पण प्रत्येक जण त्याच्यामध्ये तेवढं शातीर नसतं, भावनेच्या भरात बोलून जातो. तरी सुद्धा इंदुरीकर महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीने कायदेशीर असेल त्यांची ती त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. त्यांच्यासाठी अख्खा नगर, त्यांचं स्वतःचं गाव हे रस्त्यावर उतरलेले आहे, त्याच्यावरनं तरी आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे. जर मी एखादं लाईव्हच्या बोलत्या बोलताना माझा एखादा शब्द चुकला तर तो एक मोठ्या मनाने माफ करण्याची, म्हणजे त्यासाठी मी तुमची माफी मागितली पाहिजे, मी तुम्हाला तुम्ही आमचं नाकच घासलं हे असे जेव्हा तुम्ही करता ना ते खूप चुकीचं असतं. आणि मग ते एक जेव्हा स्त्री हे बोलते ना तेव्हा त्या सगळ्या स्त्रियांना त्याच ह्याच्यातनं बघितलं जातं, आणि मला त्याचा विरोध आहे, कारण का मी 50% आरक्षण मागून सक्षम जरी झाले, खांद्याला खांदा लावतीये, तर जे कायदे कानून पुरुषांना आहेत ते स्त्रियांना आहेत. त्याच्यामुळे आता रडून किंवा त्या गोष्टी भावनिक करून ह्या गोष्टी करू नये. मला या लाईव्हमधनं सांगायचंय की हे बघा मी बंधूंना भगिनींनो, लाईव्हला येऊन आजकाल सवय झाली आहे लोकांना की भावनिक व्हायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आपण नको त्या गोष्टी सामाजिक स्थैर्य बिघडायचं, हा अधिकार कोणालाच नाही, कोणालाच नाही. आता कायदे खूप कडक झालेले आहेत. आज ज्या महापुरुषांनी आपल्याला आपण ज्यांच्यासाठी आपण महाराष्ट्रामध्ये त्यांना आज आपण महापुरुषांना नतमस्तक होतो, असे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहेत, ज्यांच्यामुळे आपण सक्षम झालो असे ज्योतिराव फुले आहेत, त्याच्यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे अनेक महापुरुषांची आपली भूमी आहे, आणि त्याचा तुम्ही गैरवापर करून कसं काय समाजात स्थैर्य निर्माण करतात. ही जी भामटी लोक आहेत ना ही तुम्ही ओळखली पाहिजेत. आणि जेव्हा कुणीही म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ द्या किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊ द्या, जर चुकीचं पाऊल उचलत असतील तर तुम्ही आम्ही रोखण्याचं आपलं काम आहे हे